येशू ख्रिस्ताचा जो जन्म झाला हा सर्वांसाठी का महत्वाचा आहे? हा जन्म फक्त ख्रिश्चन लोकांसाठी आहे का? हा सर्वांसाठी येशू ख्रिस्त जन्माला आला हे आज आपण बघणार आहोत. येशू ख्रिस्ताच्या जन्माचं महत्व काय आहे? प्रियानो, पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत ते ख्रिसमस साजरा करतात पण त्यांना काय गोष्टी माहीत नसतात. त्यांना माहीत नसतं की येशू ख्रिस्त का जन्माला, येशू ख्रिस्त का या पृथ्वीवर आला, त्याचा येण्याचा उद्देश काय होता. आणि पृथ्वीवर येण्या अगोदर येशू ख्रिस्त कुठे होता हे त्यांना माहीत नसतं. पण प्रियानो, खूप आवश्यक आहे की जेव्हा आपण ह्या दिवसाची आठवण करतो, येशू ख्रिस्ताच्या जन्म दिवसाची आपण आठवण करतो, तर आपल्याला माहिती पाहिजे की येशू ख्रिस्ताचा जन्म कशासाठी झालेला आहे, त्याचा येण्याचा उद्देश काय आहे आणि तो कोणासाठी आलेला आहे हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. आपण जे आहे आपण बाकीच्या गोष्टीमध्ये रमून जातो, आपण सॅंटा क्लॉसमध्ये रमून जातो, आपण ख्रिसमस ट्रीमध्ये रमून जातो. आणि या दोन्ही गोष्टीचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये अजिबात नाहीये. पण जी खरी गोष्ट आहे हे आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म कशासाठी झाला. तर प्रियानो, आज आपण यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या गोष्टी करतो तर आपल्याला एक माहिती पाहिजे का, येशू ख्रिस्ताचं अस्तित्व हा जो मानवी जन्म होता त्याच्या अगोदरपासून होतं का, जेव्हा तो जन्माला आला त्यानंतर त्याचं अस्तित्व सुरू झालं. प्रियानो, जसं आपलं अस्तित्व जे आहे जेव्हा आपण जन्माला येतो, जेव्हा आपण मातीच्या पोटात असतो तेव्हा आपलं अस्तित्व सुरू होतं, त्याच्या अगोदर आपलं अस्तित्व नसतं. पण येशू ख्रिस्ताचं तसं नव्हे. येशू ख्रिस्त जो आहे, येशू ख्रिस्त हा पहिल्यापासून होता. येशू ख्रिस्त हा अनंत काळापासून आहे कारण तो देव आहे. त्याचं जे अस्तित्व आहे त्याचे अस्तित्व जन्मानंतर सुरू नाही झालं, तो अगोदरपासूनच होता. त्यासाठी आपण काय वचन वाचूया, आपण जाऊया योहान एक. इथं काय म्हटलेलं आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता. आता इथे काय म्हटलं आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आता ही शब्द, हा शब्द कोण आहे? तर दोन तीन वचनानंतर आपण अजून एक वचन वाचूया. वचन 14 इथं काय म्हटलं आहे, शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आम्ही त्याचा गौरव पाहिला, तो पित्यापासून आलेला एकुलता एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होता. तर प्रियानो, जो शब्द होता तो येशू ख्रिस्त होता. तर इथं काय म्हटलेलं आहे, तो शब्द पहिल्यापासून होता, तो शब्द देवासह होता, तो शब्द देव होता. पुष्कळ जे आहे लोक विश्वास नाही करत की येशू ख्रिस्त देव आहे. इथं काय म्हटलेलं आहे, तो शब्द देव होता, म्हणजे येशू ख्रिस्त देव आहे. हालेलुया. म्हणजे तो जो आहे तो अनंत काळापासून आहे. आणि तुम्हाला माहिती की योहान 8:48 मध्ये येशू ख्रिस्त जेव्हा जे फारसी लोक होते त्यांच्याशी बोलत होते, येशू ख्रिस्त त्यांना सांगितलं की मी अब्राहमच्या अगोदरपासून आहे. आता प्रियानो, अब्राहम जो आहे, अब्राहम जो होता तो 2000 ईसवी पूर्वी होता. पण येशू ख्रिस्त इथं म्हणतो की मी अब्राहमच्या अगोदर पासून होतो. म्हणजेच या सर्व वचनाचा अर्थ होता की येशू ख्रिस्त जो आहे तो अनंत काळापासून आहे. येशू ख्रिस्त देव